नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे ग्रामशोक भरतीच्या या ऑनलाईन कोर्समध्ये बघा आपण मागील प्रश्नपत्रिका बघतोय आणि त्यातलं आजचं लेक्चर हे तांत्रिक असणार आहे कृषी घटकावरील असणार आहे एस टी आय आर सी पी एप्लिकेशन टेक्निकल क्वेश्चन्स आज आपण बघणार आहोत एकूण ग्रामसेवक भरतीच्या एका पेपरमध्ये चाळीस प्रश्न येत असतात ओके ऐंशी गुणांसाठी त्यापैकीचे आज आपण वीस प्रश्न घेणार आहोत एका जिल्ह्याची ही प्रश्नपत्रिका आहे पुढच्या पार्टमध्ये भाग फाईव्हमध्ये मध्ये त्याच्या पुढचे वीस प्रश्न त्या ठिकाणी आपण घेऊया आपण हे सगळे लेक्चर्स याच्या आधी झालेले जे लेक्चर्स आहेत मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण गणित बुद्धिमत्ता जी के सगळे लेक्चर्स तुम्हाला ग्रामचक भरतीच्या कोर्समध्ये ऍप्लिकेशनला भेटणार आहे खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे तिथे जाऊन ॲप्लिकेशन डाउनलोड करा डेमो लेक्चर्स बघा ते फ्रीमध्ये आहेत आवडले तर तुम्ही कोर्सला सुद्धा जॉईन होऊ शकतात चला प्रश्न आहे आपल्यासमोर गाईचे दूध हलके पिवळसर आहे काय हलके पिवळसर आहे कारण त्यामध्ये टिंबटिंब आहे कॅरोटीन केसिन रिबो फ्लेबिन कि लॅक्टोज पिवळसर आम्ही जमतो ना पिवळा रंग हा इथे वरती बघा पिवळा रंग तो पिवळा रंग का आहे कशामुळे आहे इंटरेस्टिंग प्रश्न आहे महत्वाचा प्रश्न आहे उत्तर या ठिकाणी कॅरोटीन हे आहे कॅरोटीन मुळे दुधाचा रंग हा पिवळसर असतो हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे बघा गायी संदर्भात जर बघितलं तुम्ही तर काही बाबी आम्हाला माहित असल्या पाहिजे गाय हा एक सस्तन प्राणी आहे पहिला मुद्दा एक पाळीव पशु आहे दुसरा मुद्दा प्राचीन काळापासून आम्ही बघतो गायीपासून विविध दुग्धजन्य पदार्थ दूध दही ताक लोणी यासारखे दुग्धजन्य पदार्थ तसेच शेतीसाठी उपयुक्त पशुवंश पैदाशीसाठी सुद्धा गाय पाळली जाते ओके आता गाय नेमकी कोणत्या कुळामध्ये आहे तर प्राणी हे गाय बरोबर त्याच्यामधील पृष्ठवंशी सस्तन खुरधारी युग्म खुरी गव खाद गवयाद्य आणि उपकुळ तिचं गोवंश आहे आणि जाती कुळी जी जा आहे ती बोस ही जाती कुळी तिची आहे मग जे गायीचे जे पाडस असतं तिचं जे पिलू असतं त्याला आम्ही वासरू म्हणतो त्याला आम्ही पाडाई म्हणतो किंवा त्याला आम्ही खोंड असं सुद्धा म्हणतो ओके हे नरामध्ये मादी असेल तर त्यांना पाडी किंवा कालवड असं सुद्धा म्हटलं जातं मुद्दे महत्वाचे आता भारतीय गायीचं शास्त्रीय नाव काय असा प्रश्नही तुम्हाला विचारला जाऊ शकतो आणि ते नाव आहे बॉस इंडिकस मग भारतीय गायीमध्ये डांगी देवनी कांक्रेज खिल्लार गीर ओंगल अशा जाती आहे त्याच्यानंतर विदेशी गायींचं शास्त्रीय नाव जर तुम्हाला विचारलं तर बॉस टॉरस असं ते असतं त्यामध्ये जर्सी होल्स्टीन वगैरे आम्ही आमच्या देशामध्ये बघतो गायी संदर्भात एवढे मुद्दे या ठिकाणी मला वाटतं तुम्हाला या प्रश्नाच्या अनुषंगाने माहीत असावी पुढचा प्रश्न मत्स्य उत्पादन क्रांतीला कोणतं नाव हो दिलेलं आहे बघा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जी काही प्रगती झाली आहे तिला आम्ही क्रांती असं नाव हो देत असतो मग मत्स्य उत्पादनामध्ये जी क्रांती होती नीलक्रांती सुवर्ण क्रांती चंदेरी क्रांती की पीत क्रांती इंटरेस्टिंग प्रश्न आहे मित्रांनो मत्स्य उत्पादनातील जी क्रांती आहे ना तिला निळी क्रांती तिला नील क्रांती असा शब्द प्रयोग या ठिकाणी वापरला गेला आहे हे तुम्हाला माहित असलं पाहिजे मग आता विविध क्रांत्या म्हटल्यावर आम्हाला काही बाबी लक्षात घ्याव्या लागतील बघा कोणकोणत्या क्रांत्या भारतामध्ये झालेल्या आहेत त्यांना काय नावं दिली मुद्दा हा तक्ता फार महत्वाचा आहे नोट डाऊन करून घ्या पहिलं म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा हरित क्रांती जिथे की अन्नधान्याचं उत्पादन वाढतंय गहू तांदूळ वगैरे त्याच्यानंतर श्वेत क्रांती किंवा धवल क्रांती म्हणतो जी की दुधासाठी रेशीमसाठी बघा रेशीम सुद्धा श्वेतमध्ये करडी क्रांती जी खत उत्पादनासंदर्भातील आहे त्याच्यानंतर तपगिरी क्रांती चामडी किंवा कोको उत्पादनासंदर्भातील गोलक्रांती बटाटे उत्पादनासंदर्भातील आहे त्याच्यानंतर सोनेरी क्रांती जी आहे ती ताग उत्पादन चंदेरी तंतुक क्रांती जी आहे ती कापूस उत्पादनासंदर्भातील आहे त्याच्यानंतर पुढे पीत क्रांती तेलबियाच्या उत्पादनासंदर्भातील आहे ओके ती ते एवढ्या बाबी इथे माहीत असले पाहिजे वेगवेगळ्या क्रांत्या आपल्या देशात झालेल्या आहेत त्यांची नाव पुढचा प्रश्न हाडांच्या खतामध्ये अन्नद्रव्याचे प्रमाण हे अधिक असते कोणत्या अन्नद्रव्याचे नत्र स्फुरद मॅग्नेशियम की पालाश हाडं जे आहेत ना त्या हाडापासून जे खत बनत आहे त्याच्यामध्ये कशाचं प्रमाण जास्त असतं तर मित्रांनो उत्तर आहे स्फुरद ग्रामशुभ भरती औरंगाबाद जिल्ह्याचा पेपर आपण सुरुवातीला घेतो आहे विविध छत्तीस जिल्हे छत्तीस जिल्ह्यांचे पेपर त्या ठिकाणी आपण घेणार आहोत छत्तीस जिल्ह्यांचे पेपर होतील ना का नाही कारण की सगळ्या जिल्ह्यांमध्ये झडपे आहेत का नाही मग किती जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदा आहे कारण की ग्रामसेवक हा जिल्हा परिषदेअंतर्गत काम करणारा एक व्यक्ती आहे एक कर्मचारी आहे मग मला उत्तर द्यायचं की किती जिल्ह्यामध्ये झेडपी आहे जिल्हा परिषद आहेत मुद्दाम तो छत्तीस शब्द वापरला तर जिल्हे छत्तीस आहे मात्र जिल्हा परिषदा छत्तीस नाहीत आणि ग्राम शकभरतीला ते तोंडपाटत असलं पाहिजे मग या ठिकाणी आता हाडाचे खत जे आहे आपण खतावर या ठिकाणी बोललोय मग हाडाचे खत जे आहे कुठे कत्तलखाऱ्यामध्ये जे शिल्लक राहिलेली हाड आहे ना ते दळून बारीक केली जातात किंवा हाडांवर पाण्याची वाप दाबाने सोडली जाते बघा म्हणजे हे खत कसं तयार केलं जातंय बघा इथे तुम्हाला हाडांचं खत तयार करण्यास थोडीशी प्रोसेस दाखवली जे वाप दिले जाते वाफ वाफ दाब दिला जातो वाफेतील दिल जी उष्णता आहे ना त्याच्यामुळे स्निग्ध पदार्थ हे वेगळे होतात हाडे मऊ ठिसूळ बनतात दळून बारीक करतात अशा खतांना हाडाचं खत म्हणतात ही खतं मुख्यत्वे फळ झाडांना वापरली आहेत बघा हाडाच्या खतांचा वापर झाडांसाठी आहे यामध्ये नत्राचे प्रमाण तीन पॉईंट अठ्ठ्याऐंशी टक्के स्फुरदाचं प्रमाण हे एकवीस पॉईंट छप्पन्न टक्के आम्हाला प्रश्न इथे विचारला होता की कशाचं प्रमाण जास्त आहे तर ते स्पुरदाचं प्रमाण या ठिकाणी जास्त आहे लक्षात ठेवा पुढचा प्रश्न तुमच्यासाठी वातावरणातील ले, ओझोन लेअरमुळे किरणांना पृथ्वीपर्यंत पर्यंत येण्यास अटकाव होतो बघा ओझोनचा जो थर आहे ना या ओझोनच्या थरामुळे कोणते किरण आहे की कि ज्यांना पृथ्वीपर्यंत येऊ दिले जात नाहीये त्यांना रोखून धरले जातात जे की खरं म्हणजे आरोग्याला घातकही आहे ते रोखून धरणं गरजेचंही आहे जर ओझोनला ते ओझोनचं छिद्र म्हणतोय आम्ही ओझोनचा थर जर पातळ झाला तर ते खाली येतात आणि मग कॅन्सर सारखे आजार होऊ शकतात त्वचेच्या कोणती किरण असू शकतात ते क्षय किरण अल्ट्रा त्याच्यानंतर गॅमा किरण की न्यूट्रॉन्स सरळ येते अल्ट्रा व्हायलेट जे किरण आहेत का ते जे की ओझोनच्या लेअरमुळे त्या ठिकाणी त्यांना रोखल्या जाते ते तुम्हाला माहीत असले पाहिजे अल्ट्रा व्हायलेट रेज पुढचा मुद्दा या ठिकाणी आहे आता इथे अल्ट्रा व्हायोलेट हे ओझोन म्हणजे नेमकं काय आहे ओझोन तर तुम्ही या ठिकाणी बघतायत आकृती बघतायत ओझोन हा वायू याच्यामध्ये मुळात काय तर प्राणवायूचा संयुग आहे म्हणजे ऑक्सिजन ऑक्सिजनचे तीन अणू याच्यामध्ये असतात ओझोनचे ओझोनचं रेणूसूत्र ओ थ्री असं आहे ते लक्षात असलं पाहिजे आणि शास्त्रीय दृष्ट्या ओझोनचा थर आधीपासून सोळा तेवीस किलोमीटरच्या दरम्यान आहे ते आम्हाला माहित असावं ओझोन हा सूर्यापासून येणारे जे अतिनील किल किरण आहेत का यांना त्या ठिकाणी रोखतोय पृथ्वीवरील जीवसृष्टीचा बचाव थोडक्यात करतोय हे ओझोनचा थर म्हणजे त्या थराचं महत्व काय ते तुम्हाला माहित असलं पाहिजे जमत आहे का कळतंय का तुम्हाला हे लेक्चर्स आवडतायत का तुम्ही जो भरभरून प्रतिसाद देत आहेत ग्रामशोकवर्तीच्या लेक्चर्सला त्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद लाईक करत चाला जास्तीत जास्त मित्रांना शेअर करत चाला ओके जेणेकरून आणखी त्या ठिकाणी आपण जास्त लेक्चर्स तुमच्यासाठी बनवत राहू आपल्या कोर्समध्ये जास्तीत जास्त लेक्चर्स अपलोड होत राहतील बघा हरित क्रांतीमध्ये पुढील पायकी कोणत्या त्रयीचे अधिक आहे म्हणजे बघा हरित क्रांती घडली जी त्याच्यामध्ये नेमकं कोणत्या तीन बाबी होत्या की ज्याच्यावर फोकस केल्या गेला बघा टिबक सिंचन रासायनिक पीक संरक्षण संरक्षित बियाणे रासायनिक जलसिंचन जलसिंचन रासायनिक खते अवजारे रासायनिक पीक संरक्षण जलसिंचन बघा पाच नंबरचा हा प्रश्न आहे मित्रांनो पहिला मुद्दा इथे बियाण्यांवर तर फोकस केलाय कशावर बियाणे हाय एल्डिंग त्या ठिकाणी याच वाय बी आपण त्याला म्हटलेलो होतो ओके त्याच्यानंतर खतांवर आम्ही फोकस केलं होतं रासायनिक आणि त्याच्यानंतर आम्ही जलसिंचनावर फोकस केलं होता हे तीन बाबी या ठिकाणी आहे तीन बाबी पीक संरक्षण नाही आहे त्याच्यात लक्षात घ्या त्याच्यामध्ये ते कटतंय किंवा सुधारित अवजार कटतंय बियाणं खतं आणि जलसिंचन या तीन बाबी हरित क्रांती हरित क्रांतीवर तुम्हाला प्रश्न आहे सातत्याने प्रश्न आहे नेमका हरित क्रांती म्हणजे नेमकं काय हो तर कृषी क्षेत्रामध्ये संशोधन केलं गेलं त्याच्यामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरलं गेलं त्याच्यानंतर काही कृषी संस्थेच्या माध्यमातून अन्नधान्य उत्पादन वाढवलं हो गेलं आणि कृषी क्षेत्राला त्या ठिकाणी स्वयंपूर्ण होण्यासाठी मदत केली गेली ते जे धोरण आहे का त्याला आम्ही हरित क्रांती म्हणतो बघा हरितक्रांती म्हणजे काय आता मग याच्यामधली ही संस्था आहे भारतीय कृषी संशोधन परिषद जिला आम्ही आय सी ए आर म्हणतोय या संस्थेचं कार्य महत्वाचं आहे ही संस्था शेतीसंबंधी काम करणारी एक शिखर संस्था आहे तुम्हाला माहीत असलं पाहिजे ग्रामसेवक भरतीचा पेपर देता येत ना हे माहीतच असं भारत सरकारच्या कृषी विभागाअंतर्गत डिपार्टमेंट ऑफ ऍग्रिकल्चर ऍग्रिकल्चर रिसर्च अँड एज्युकेशन डी ए आर ई e. ची स्थापना करण्यात आली आहे ही डेअर आहे तुम्हाला माहित असावी जी की राज्यातील कृषी विद्यापीठांना संशोधनासाठी पाठिंबा देण्याचं काम करते आहे कृषी विद्यापीठांना सपोर्ट सुद्धा या ठिकाणी सरकारकडून करण्यात आला या क्रांतीच्या दरम्यान पुढचा मुद्दा या ठिकाणीचा तुमच्या समोर आहे की हरित क्रांती ही स्वदेशी आहे की विदेशी आहे म्हणजे याचा उगाम इथे शब्दप्रयोग वापरलेला एक स्वदेशी नव्हती म्हणजे काय याचं धोरण हे अमेरिकी वैज्ञानिकांनी तयार केलं होतं हा मुद्दा इथे लक्षात घ्या पहिला यशस्वी प्रयोग कुठे झालाय हरित क्रांतीचा तर तो झाला मेक्सिकोमध्ये नंतर ते धोरण भारतामध्ये निर्यात केले गेले -के व हरित क्रांतीची वाटचाल सुरू झाली आणि सगळ्यात जास्त भर गहू उत्पादनावर होता हे तुम्हाला माहित असलं पाहिजे बघा प्रश्न आलेला आहे उत्पादन कशाचे सर्वाधिक झाले तो प्रश्न या वेग आहे हरित क्रांतीचे जनक कोण नॉर्मन बोरात जागतिक पातळीवरती भारतातील जनक कोण एम एस स्वामीनाथन आणि त्याच्यानंतर महाराष्ट्रातील हरित क्रांतीची सुरुवात जी केली आहे मुख्यमंत्री वसंतराव नाईक म्हणून आम्ही त्यांना महाराष्ट्रातील हरितक्रांतीचे जनक म्हणतो म्हणजे आम्हाला इथे हरित क्रांतीचे जनक कळतायत सगळ्या बाबी कळत आहेत ओके या पद्धतीने अभ्यास जर केला ना मग बघा ग्रामशोक भरती तांत्रिकचे पायकीच्या पायकी प्रश्न बरोबर येतील यात कोणतीही शंका नाही पुढचा प्रश्न अनेक पिकांचा विध्वंस करणाऱ्या मावा व तुडतुडे यांच्या नियंत्रणासाठी या परोपजीवी किटकांचा वापर केला जातो ट्रायको ग्रामा क्रायसोपर्ला कार्नी चिलोनस ब्लकबर्नी आणि क्रिप्टोलिमस मॉट्रो कोणते हे आहेत परोपजीवी कीटक आहेत हे की ज्यांच्या नियंत्रणासाठी आम्ही वापर करतो हो आहोत या परोपजीवी किटकांचा माव्याच्या आणि मावा मावात तुर, तुम्हाला माहिती कापूस वगैरे पिकांवर आपण सातत्याने बघत असतो सहा नंबरचा प्रश्न मित्रांनो उत्तर आहे क्रायसोबरला कारणे यांचा वापर या ठिकाणी केला जातो आहे मग नेमकं काय आहे ही भानगड मावा काय आहे मावा हा एक कीटक आहे पिकावर आढळणारा साधारणत हा कापसावर करडईवर आढळून येतो आणि याच्यामुळे ये चिकटा नावाचा रोग होतो बघा कापसावर चिकटा आपल्या बरेचशे भागात महाराष्ट्रामध्ये कापूस आहे तुम्हाला माहित असेल त्याच्यानंतर नियंत्रण जर बघितलं नैसर्गिक प्रतिबंधक उपाय म्हणून काय तर चित्रांग भुंगेऱ्यांकडून त्यांचा नाश केला जातो बघा हे चित्रांग भुंगेरे हा एक याच्यावरचा उपाय आहे हे भुंगेरे काय करतायत माहिती का है है? मावा खातायत यांच्या डिंबा अवस्थेमध्ये जी की भ्रूणा नंतरच्या स्वतंत्रपणे अन्न मिळवून जगणाऱ्या सा साम्य नसणाऱ्या क्रियाशील पूर्व अवस्थेमध्ये ते मावेच्या मोठमोठ्या समूहांचा नाश करतायत ही भुंगेरे हे तुम्हाला माहित असलं पाहिजे माव्याचा अन्न म्हणून उपयोग करणारे जे इतर कीटक आहेत त्यांचाही वापर, वापर है, 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 या ठिकाणी केला जातो आता कीटकनाशके सुद्धा वापरले जातात ज्यामध्ये मॅलेथिओन आहे रोटेनॉन आहे कारबारील आहे डायजिनॉन आहे यासारखे कीटकनाशकं वापरून सुद्धा माव्यावर कंट्रोल त्या ठिकाणी आणलं जात असतं हे आम्हाला माहित असलं पाहिजे पुढच्या मुद्द्याकडे जातोय आम्ही आता मावा झालं तुडतुडा तुडतुडे काय भानगळे तुडतुडे आणि त्यांची पिलं हे काय करतायत पानाच्या पाठीमागील बाजू बाजूवर राहून रसांचं शोषण करतायत हे लक्षात घ्या म्हणजे याच्यात नेमकं ने प्रादुर्भाव त्याचा इफेक्ट काय होतोय या किटकांचा प्रादुर्भाव जास्त झाला की पानं फिकट पिवळी पडू लागतात बघा इफेक्ट काही पानं मुरडल्यासारखी दिसू लागतात पानांच्या कडा करपू लागतात काही पिकांच्या पानांवर चट्टे पडतात या किटकांच्या उपद्रव्यामुळे कोवळ्या पिकांची वाढ खुंडते आणि उत्पन्नामध्ये घट होते तुडतुड्याचे इफेक्ट आणि याच्या अनेक जाते कपाशीवरील तुडतुडे तूड़ एम्पोएस्का डिवास्टन्स त्याला आपण म्हणतो भात्यावरती भातावरचे तुडतुडे ज्याला नेफोटेटिक्स वंशातील जाते आपण म्हणतो आंब्यावरचे तुडतुडे इंडिओ सिरस नावाचे जे वंश आहे त्याच्यातले म्हणजे हे सगळं पिकांचं नुकसान करणारे मग गहू बटाटा वांगी वगैरे सगळ्या याच्यावर तुडतुडे आपण बघतो आहे याच्या कंट्रोलिंगसाठी आम्ही डीडीटी येन किंवा कारबारील यासारख्या औषधांचा वापर करत असतो तुडतुडे आणि मावा परफेक्ट या ठिकाणी आपण बघितलेलं आहे आपण पुढे जातोय पुढचा प्रश्न mm. बघा सुपीक जमीन म्हणजे ज्या जमिनीत टिंबटिंबचे प्रमाण जास्त आहे कशाला म्हणणार तुम्ही सुपीक जमीन उपलब्ध अन्नद्रव्य पाणी हवा कि उतार सुपीक जमिनीची व्याख्या तुम्हाला माहीत असली पाहिजे मित्रांनो सगळ्यात महत्वाचं काय असतं मी का त्या जमिनीमध्ये अन्नद्रव्य कोणते उपलब्ध आहेत ते अन्नद्रव्य त्याच्यावरून जमिनीची सुपिकता ठरत था असते जमीन मृदा बघा या ठिकाणी जर बघितलं तुम्ही तर तुमच्या लक्षात येईल की जमिनीमधील उपलब्ध असलेल्या गरजेच्या सर्व अन्नद्रव्यांचा पिकांना पुरवण्याच्या क्षमतेला जमिनीची सुपिकता म्हणतात म्हणजे सुपिकतेची व्याख्यात जर तुम्हाला माहित असेल ना तर गरजेचे अन्नद्रव्य जे पिकाला पुरवले जात आहेत का त्याच्यातून ही सुपिकता येते आणि ही कशातून ओळखली जाते माती परीक्षणातून ही ओळखली जाते मग जमिनीचं आरोग्य नावाची एक कन्सेप्ट या ठिकाणी असते हेल्थ सॉइल हेल्थ म्हणूया आपण त्याला त्याच्यामध्ये काय माहिती का दीर्घकालीन वनस्पतींना अन्नद्रव्याचा पुरवठा होऊन मातीचे जे जैविक भौतिक आणि रासायनिक गुणधर्म चांगले असणं की याद्वारे पर्यावरणातील हवा आणि पाणी यांचे संवर्धन होईल याशिवाय अन्नधान्य सुरक्षा आणि मनुष्य प्राणी मात्राचे आरोग्य सुद्धा जाईल बघा आरोग्य म्हणजे जमिनीचं आरोग्य म्हणजे काय दीर्घकालीन हा शब्द तिथे फार महत्वाचा आहे दीर्घकालीन ज्या वनस्पती आहे ना त्यांना त्या ठिकाणी योग्य पुरवठा झाला पाहिजे या हेल्थमध्ये येते मग त्याच्यामध्ये तीन गोष्टी जैविक भौतिक आणि रासायनिक आपण जसं म्हणतो ना मानवाचं मानसिक शारीरिक जे विविध प्रकारचं आरोग्य असतं तसं इथे जैविक भौतिक आणि रासायनिक हे तीन गुणधर्म इथे चांगले असले पाहिजे मग याच्यामध्ये आणखी काय काय रासायनिक गुणधर्मामध्ये काय काय असू शकतं तर याच्यामध्ये जमिनीचा सामूह त्याची क्षारता सेंद्रिय कर्ब चुनखडीचे प्रमाण अन्नद्रव्याचे प्रमाण इत्यादी बाबी रासायनिक गुणधर्मामध्ये दिसतात त्याच्यानंतर जमिनीचा सामू जर तुम्ही बघितला तर तो साडेसहा ते आठ पर्यंत या ठिकाणी असावा असं म्हटलेलं आहे शारता ही झिरो पॉईंट दहा ते झिरो पॉईंट पन्नास डी सी सायमन पर मीटर इतके असावी असं म्हटलेलं आहे त्याच्यानंतर पुढे जर बघितलं तर चुनखडीचं प्रमाण हे दहा टक्क्यापेक्षा कमी असावं असं या ठिकाणी म्हटलेलं आहे ओके या बाबी लक्षात घ्या पुढे पुढचा प्रश्न तुमच्या समोर या ठिकाणी आता इथे काय म्हटलेलं आहे माहिती ठिबक सिंचन पद्धतीचा प्रथमता वापर करण्याचे श्रेय पुढीलपैकी कोणत्या देशाला जाते बघा ठिबक सिंचन पद्धतीचा कोणत्या देशात लागला या म्हणूया अमेरिका जपान इस्रायल जर्मनी आपल्याला सगळ्यांना माहिती सिंचन म्हटलं काय इस्रायल हा तो देश आहे जिथून हे तंत्रज्ञान आलं ठिबक सिंचनामध्ये काय होतं तुम्ही या ठिकाणी बघा हे बघताय तुम्ही ठिबक सिंचनाचं एक लहानसं चित्र बघितल्यावर तुमच्या ते लक्षात येईल ठिबक सिंचनामध्ये होतं काय तर पिकांच्या झाडाच्या मुळाशी लहानशा नळीद्वारे थेंब थेंब किंवा बारीक झालीने पाणी देण्याची ही एक आधुनिक पद्धत आहे मग याच्यामध्ये बऱ्याच बाबी जमिनीचा दर्जा कसा आहे पिकांची जात कशी पिकांचे स्वरूप कसे बाष्पीभवनाचं प्रमाण कसं आहे त्यानुसार त्या नळ्यांचं जाळं पसरलं जातं आणि याचा शोध हा इस्रायलमधील जे तज्ज्ञ सिमसा ब्लास यांनी लावलाय बघा म्हणजे त्या शास्त्रज्ञांचं नावही तुम्ही लिहून घेऊ शकतात यामध्ये जमिनीत पाणी जिरवण्याचा जो वेग असतो ना त्यापेक्षा कमी वेगाने पिकास पाणी दिले जाते मुख्यत्वे करून पाणी थेमा थेमाने अथवा सूक्ष्म धारेने दिली जाते हे तुम्हाला माहित असलं पाहिजे आता मग जेव्हा ठिबक सिंचन पद्धतीचा आम्ही अवलंब करतो तेव्हा आम्ही त्या जमिनीचं काय बघावं तर तिथलची जलधारणा शक्ती बघावी तिथलचा वापसा बघावा पाणी जिरण्याचं व जमिनीच्या पोकळीतून वाहण्याचा वेग त्या ठिकाणी बघावा भौतिक गुणधर्माचा अभ्यास करणे त्या ठिकाणी आवश्यक आहे ठिबक सिंचनामध्ये महाराष्ट्र या ठिकाणी अग्रेसर आहे हे तुम्हाला माहित असलं पाहिजे भारताच्या साठ टक्के ठिबक सिंचन हे महाराष्ट्रात आहे हा मुद्दा आमच्यासाठी महत्वाचा म्हणजे आमचं राज्य या ठिकाणी अग्रेसर आहे त्याच्यामुळे ठिबक सिंचन पद्धत व्यवस्थित करून ठेवणं या ठिकाणी गरजेची आहे पुढचा या ठिकाणचा प्रश्न तुमच्या समोर बघा पुढील गायीची कोणती जात जास्त दूध देणारी आहे गायीची जात जी जास्त दूध देते आहे प्रसिद्ध आहे गिर डांगी गवळाऊ आणि देवणी नऊ नंबरचा हा प्रश्न आहे बघा इथे जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की सर्वात जास्त दूध देणारी गायीची जात जी की गीर आहे गीर ही गायीची जात लक्षात ठेवायची जी, जी की सर्वाधिक दूध देते आहे आपल्या भारतामधील गायींबद्दल आपण बोलतोय मग गीर कुठल्याची ही गीर मुख्यत्वे गुजरातमधील आहे गुजरातमधील गीर गाय जे की इतर गायींच्या तुलनेमध्ये जास्त दूध देते आहे गायीच्या दुधाची मात्रा इतकी जास्त गायचे दूध काढणारी किमान चार जण त्या ठिकाणी बसवावे लागतात दररोज साधारण पन्नास ते ऐंशी लिटर दूध ही गाय या ठिकाणी देते आहे ओके आणि हे गीर हे नाव जे पडलेलं आहे ते गीर जंगलावरून पडलेलं आहे हे लक्षात असलं पाहिजे बघा ही गीर गाय तुम्ही बघतायत या जंगलामध्ये या गायी मुख्यत्वे आढळतात या गायींना देशात विदेशात मागणी आहे ब्राझील आणि इस्रायलमध्ये या गायी अधिक प्रमाणात पाळल्या जातात हेही आम्हाला माहित असलं पाहिजे म्हणजे भारतासोबतच बाहेरच्या देशामध्ये असलेल्या या गायीचं महत्व ते आमच्यासाठी महत्वाचं आहे आता मग इतर गायींच्या जाती आम्हाला इथे माहीत असाव्या बघा भारतातील गायीचं वर्गीकरण हे उपयोगीतेप्रमाणे आहे म्हणजे एक दुधाच्या उत्पादनासाठी असलेल्या काही गायी त्याच्यानंतर शेती कामासाठीच्या काही गायी आणि दुहेरी उपयोगासाठीच्या काही गायी दूध उत्पादनासाठी साहिवाला आहे रेड शिंदे आहे गीर आहे ओके हरियाणवी आहे त्याच्यानंतर शेती कामासाठी या ठिकाणी खिल्लारी आहे गवळाव आहे कांगायम आहे डांगे आहे शेती कामासाठी आणि दुहेरी उपयोगासाठीची थारपारकर देवणी ओंगोल आणि हरियाण तर या गाई यांची ही वैशिष्ट्ये आम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवावी लागतील पुढच्या प्रश्नाकडे मी जातोय बघा राणीखेत गंबोरो आणि मॅरेक्स हे विषाणूपासून होणारे जे रोग आहे ते कोणत्या प्राण्याशी व पक्ष्याशी संबंधित आहे बघा विषाणूपासून होणारे रोग कोणकोणते राणीखेत म्हटलंय गंबोरो म्हटलंय मॅरेक्स म्हटले हे कोणत्या प्राण्याशी संबंधित आहे म्हणजे कोंबड्या संक्रित गाय महेश की शिळी कशाला होतात हे रोग बघा राणी हे नाव तुम्ही बरेच वेळेस ऐकलेलं असण्याची शक्यता आहे कारण की हा जास्त प्रमाणावर होणारा रोग आहे आणि मित्रांनो या ठिकाणी कोंबड्यांना होणारे हे रोग आहे कशाला कोंबड्यांना कारण की आपण बघतो भारतामधील कोंबड्यांचं पालन या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आहे कोंबड्यामधील मग ते फॅटी लिव्हर हिमोरे हिमोरेज सिंड्रोम हा एक चायापचयाचा आजार आहे तोही तुम्हाला माहित असला पाहिजे त्यामध्ये यकृतामध्ये जास्त प्रमाणावर चरबी साठते त्यामुळे यकृत फुटून पोटामध्ये रक्तस्राव होतो बघा इथे इथे काय होतंय यकृतामध्ये चरबी साठते आणि हा आजार मुख्यत्वे करून उष्ण हवामानाच्या दिवसामध्ये होतो आहे अंडी देणाऱ्या वयोवृद्ध कोंबड्यांमध्ये दे हा जास्त प्रमाणात होतो हाही मुद्दा माहीत असला पाहिजे कोंबड्यांमध्ये दे अंडी देण्याचे प्रमाण या ठिकाणी कमी होत जाते पोटातील रक्तस्रावामुळे कोंबड्या या ठिकाणी मरतात किंवा दगावतात हे आपल्याला या ठिकाणी माहीत असलं पाहिजे बघा अशा पद्धतीचे या ठिकाणचे हे प्रश्न आपण बघतो आहोत आपण दहा दहा प्रश्न बघत चालू बरोबर चाळीस प्रश्न तांत्रिकचे आहेत दहा प्रश्न एका लेक्चरला बघत चालू म्हणजे एक आपला वीस ते पंचवीस मिनिटाचा व्हिडिओ जे की तुमचा जे आहे कॉन्सन्ट्रेशन लेवल त्याच्यानुसार आपण जाऊया पुढच्या लेक्चरसाठी तयार राहा तुम्ही नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आपलं एस टी आय आरशी पी डाऊनलोड करून ठेवा ऍपवर ग्रामश्यवर्तीचा संपूर्ण कोर्स टेस्ट सिरीज सहित सहित आपण डेव्हलप केलेला आहे दोन हजार बावीससाठीचा साठीचा तर दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये ज्या मित्रांनी फॉर्म भरले आहेत त्यांच्यासाठी सुद्धा सुवर्ण संधी आहे बेसिकपासून एकदम चांगल्या पद्धतीचा अभ्यास करण्याची चला तर लाईक करा शेअर करा चॅनलला आणि या ठिकाणी अभ्यास करत राहा थांबूया धन्यवाद